आज आपण अजून एक रेसिपी बघणार आहोत, बीट पुलाव। तर याच्यासाठी आपण साहित्य बघूया काय लागते ते। त्याच्यासाठी मी घेतले आहेत तांदूळ, एक बाउल तांदूळ घेतला आहे, बासमती राईस आहे हा। हे मी इथे धुवून ठेवलेले तांदूळ आहेत माझे, एक पाण्यामध्ये स्वच्छ धुवून निथळून हे घेतलेले आहेत। त्यानंतर मसाल्यासाठी आपल्याला खडा मसाला घ्यायचा आहे सगळा, त्याच्यासाठी मी घेतले हे मिरी आहेत। त्यानंतर हे आहे तमालपत्र, त्यानंतर ह्या लवंग आहेत, एक 7-8 लवंग आहेत, मिऱ्या एक 10-12 मिरी आहे। त्यानंतर हा आहे गरम मसाला, त्यानंतर हे दालचिनीचे तुकडे आहेत, 5 ते 6 दालचिनीचे तुकडे आहेत। त्यानंतर हे काजू, हे तुमच्या आवडीप्रमाणे आहे, नाही घातले तरी चालू शकतात। त्यानंतर हा मटार आहे, त्यानंतर सिमला मिरचीचे चिरून घेतलेली आहे, त्यानंतर हे गाजर आहे, आणि हा बीट कच्चा बीट आहे, तो किसून मी घेतलेला आहे, आणि त्यानंतर ही सजावटीसाठी कोथिंबीर आणि जरुरी प्रमाणे मीठ। तर आता हे आपले सगळे पदार्थ रेडी आहे। हा प्रेस्टिजचा कुकर घेतलेला आहे, हा पुलाव डायरेक्ट कुकरमध्ये करायचा आहे। त्याच्यासाठी मी आता हे तेल घेतलेलं आहे, साधारण 1 ते 1.5 पळी तेल घेतलेलं आहे। हे मी आता जिरे घालते आहे, आता ह्याच्यामध्ये सर्व खडा मसाला घालणार आहे। हे मी आता मिरे टाकलेले आहेत, हे लवंगा घातलेले आहे, दालचिनी टाकली आहे, सर्व मसाले छान तडतडू द्यायचे आहेत, आणि आता तमालपत्र घालायचं आहे। आता मी ह्याच्यामध्ये धुतलेले तांदूळ घालते आहे, तांदूळ घालून हे परतायचं आहे। हे तांदूळ व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत, एक 7 ते 8 मिनिटं परतायचे आहेत। तांदूळ परतल्यामुळे भात छान मोकळा होतो, म्हणून ते परतून घ्यायचे आहेत। हे काजू घातलेले आहेत, मटार, हे सिमला मिरची घातलेली आहे, गाजर, सर्व भाज्या परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत। आता बीट किसून घेतलेला आहे, कच्चा बीट आहे, हा किसलेला बीट आता घालायचा आहे। मी एक छोटा बीट किसून घेतलेला आहे, तेवढा पुरतो। इथे या भाज्या ज्या आहेत त्या सर्वात मी शेवटी घातलेल्या आहेत, कारण त्या खूप शिजतात आधी घातल्या तर, म्हणून त्या शेवटी घालायच्या आहेत। आता सर्व भाज्या व्यवस्थित, तांदूळ सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। हा गरम मसाला आहे, गरम मसाल्याच्या ऐवजी बिर्याणी मसाला, पुलाव मसाला किंवा भाताचा कुठलाही मसाला थोडासा घातला तरी चालेल, पण थोडाच घालायचा आहे तो। हे मीठ घातलेलं आहे, आता हे सर्व भाज्या आणि तांदूळ व्यवस्थित परतून झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, मी ज्या वाटीने तांदूळ घेतले होते त्याच वाटीने मी हे पाणी घालते आहे। एक वाटी पाणी मी आता घातलेलं आहे, थंड पाणी घालायचं आहे। मी इथे एक वाटी तांदूळाला 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे, तांदूळ जुना असल्यामुळे तो फुगतो, पण तुम्ही ह्याच्यापेक्षा कमी पाणी घालून मोकळा भात बनवू शकता, 1 वाटीला 1.5 वाटी पाणी पण घेऊ शकता। तर हे तांदूळ आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, आणि आता त्याला प्रेशरचं झाकण लावून प्रेशर कुकरच्या शिट्ट्या करायच्या। प्रेशर कुकरचं लीड लावून घेतलेलं आहे,
आणि आता मी याच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहे. कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि याच्यानंतर साधारणपणे 20 मिनिटांनी कुकर उघडायचा आहे. अर्धा तास प्रेशर कुकर होऊन झालेला आहे. प्रेशर गेले का बघते मी आधी आणि आता ह्याचं झाकण उघडून बघूया. या पुलावाचा रंग खूप सुंदर आलेला आहे, खूप छान दिसतोय. आता तो परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. सर्व भाज्या आणि बीट असल्यामुळे हा खूप हेल्दी पुलाव आहे आणि तेवढाच तो दिसतोय खूप छान. ही रेसिपी तयार झाली आहे बीटरूट राईसची. खूप टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि नक्की माझ्या रेसिपीला लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.